होती। गुजरात मध्ये जो दिलासा मिळालेला नाहीये तो शेवटी राहुल गांधींना सुप्रीम कोर्टामध्ये मिळालेला आहे। प्रशांत थोडंसं थांबवतीये, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या आपल्या सोबत आहेत। सुप्रियाताई नमस्कार। एक खूप मोठा दिलासा काँग्रेस पक्षाला राहुल गांधींना, त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? मी ह्या निर्णयाचं मनापासून स्वागत करते। अजून तरी या देशात लोकशाही आहे आणि आमचा पूर्ण विश्वास न्यायालयांवर आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने जो दिला राहुल गांधींना दिलाय त्याचं मी मनापासून स्वागत करते। आम्ही लोकांच्यातून निवडून जाणारे लोक आहोत, त्याच्यामुळे लोकांना निर्णय घेऊ द्या ना। आता कोर्ट आणि अशा गोष्टींवर जर लोकप्रतिनिधीचं काम आणि हे ठरत असेल आणि अशी काय मोठी चूक राहुलजींनी केली आहे, एवढी टोकाची भूमिका घेतली होती त्या काळात तेव्हा एवढा विरोध त्याला झाला होता, मी मनापासून सगळ्या कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते आणि लवकर राहुलजी येऊन आमच्या या सगळ्या पार्लमेंटच्या कामात पुन्हा सहभागी होतील याबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात उत्सुकता आहे। सुप्रियाताई, कोर्टानं ज्या महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानुसार कोर्टाचं असं म्हणणं आहे की एक दिवसांपेक्षा जरी कमी शिक्षा झाली असती तरी सुद्धा त्यांची खासदारकी रद्द झाली नसती, किंवा गुजरात न्यायालयानं 66 दिवस निर्णय राखून ठेवला आणि मग ही शिक्षा सुनावली, हे सगळं काही हेतुपुरस्सर केलं गेलंय का अशी एक शंका कोर्टानं व्यक्त केली, त्याकडे तुम्ही कसं पाहता, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? अर्थात कोर्टाने जे आशिरे त्याच्यावर मांडलेले आहेत आणि जे ऑब्झर्वेशन सांगितलेले आहेत त्याचं मी मनापासून स्वागत करते, कारण का अर्थातच असं जेव्हा इतके दिवस होतात तेव्हा अर्थातच मनात सगळ्यांचाच हा संभ्रम निर्माण होतो की याची गरज काय, त्याच्यामुळे मी कोर्टाचे म्हणजे सन्मान करते, त्यांचा मान करते आणि त्यांनी जे ऑब्झर्वेशन केले आहेत त्याची नोंद सगळ्यांनीच आपण घेतली पाहिजे आणि इथून पुढे प्रत्येक भारतातला कोणीही लोकप्रतिनिधी असो किंवा कोणीही व्यक्ती असेल त्याला समान न्याय मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत। आज काही वेगळ्या विचाराचे लोक सत्तेत आहेत, उद्या आम्ही येऊ, पण मला असं वाटतं कुठल्याही सत्तेचा गैरवापर कुठल्याही व्यक्तीच्या कॉन्स्टिट्यूशन संविधानाच्या अधिकारापासून दूर ठेवणं हे योग्य नाही असं माझं मत आहे। कुणाचीही सत्ता असली तरी हा देश संविधानानेच चालला पाहिजे। सुप्रियाताई, लक्षद्वीपच्या राष्ट्रवादीच्याच एका खासदारांवरती सुद्धा अशाच प्रकारची कारवाई केली गेली होती जी आपल्याला माहितीच आहे। ही सगळी प्रोसिजर कशी असते, एकदा खासदारकी रद्द झाल्यानंतर संसदेत पुन्हा यायचं असेल तर प्रोसिजर किती कठीण असते, किती काळ जाऊ शकतो या सगळ्यामध्ये? नाही काय म्हणजे आम्ही बराचसा पाठपुरावा केलेला आहे। फैजल जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत त्यांची अशीच केस झाली होती तेव्हा आम्ही त्याचा फॉलोअप स्पीकर ऑफिस ही जी ऑर्डर असते ती तातडीने स्पीकर ऑफिसला न्यायची आणि त्याच्यानंतर स्पीकर ऑफिसचा तो अधिकार असतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं आम्ही सगळे काँग्रेसच्या बरोबर पूर्ण ताकदीने माननीय ओम बिर्लाजी जे लोकसभेचे स्पीकर आहेत त्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करू की आम्हाला न्याय द्या। सुप्रियाताई, या अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे मांडला जाणारा अविश्वास ठराव। याच अधिवेशनामध्ये राहुल गांधी आपल्याला संसदेत दिसू शकतात का? अविश्वास ठरावाच्या चर्चेमध्ये ते सहभागी होऊ शकतात का? हो, अर्थातच मंगळवार सोमवारी जर ऑर्डर पार्लमेंटमध्ये दिली आणि स्पीकर साहेबांनी निर्णय घेतला तर 2 मिनिटात निर्णय होऊ शकतो। सध्या विरोधकांनी कॉन्फिडन्स मोशन मंगळवारी सुरू होणार आहे। सध्या विरोधकांची मूठ बांधली जातीय, त्यांची ताकद आपल्याला दिवसेंदिवस वाढताना दिसतेय। राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा एकदा रिझ्यूम होणं हा एक खूप मोठा दिलासा केवळ काँग्रेसला नाही तर इंडियाला सुद्धा म्हणायचा? माझं असं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये मला असं वाटतं विरोधी पक्ष असलाच पाहिजे, म्हणजे आम्ही सत्तेत असताना पण आम्ही आवर्जून त्यांना करायचो आग्रह की तुम्ही भाषण करा, सूचना करा, कारण काही लोकशाही हो त्याच्यामुळे आम्ही काही वैयक्तिक विरोधक नाही आहेत एकमेकाचे, आम्ही आमची वैचारिक लढाई आणि कुठल्याही वैचारिक लढाईमध्ये 2 मतही असलीच पाहिजे आणि आमची लढाई जी भारतीय जनता पक्ष किंवा आज जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांच्या पॉलिसीच्या विरोधात आहेत। म्हणजे कालचा दिल्लीचा जो निर्णय झाला त्याचा खरंच प्रचंड वेदना देणारा आहे आणि सगळं सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर म्हणजे अनेक बिलं जी आत्ता पार्लमेंटमध्ये 5 याही आठवड्यात झाली आहेत ज्याच्यात सगळे अधिकार सेंट्रलाइज होत आहेत म्हणजे केंद्र सरकारकडे येत आहेत, मग राज्यांचे अधिकार जर अशी जर केंद्र सरकार घेत राहिलं तर राज्यांचा अधिकाराचं काय, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम याबद्दल सातत्याने अरुण जेटलीजी जे भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते होऊन घेतले
ते आणि सुषमा स्वराजी कोऑपरेटिव्ह फेडरलिझम बद्दल सातत्याने आमच्या सगळ्यांशी बोलायचे, आणि हे असताना आज जे पार्लमेंटमध्ये होत आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच वेदना देणार आहे. आणि मी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा विषयच नाही, पण आधीच्या भारतीय जनता पक्षाचे नेते अरुण जेटली सुषमा स्वराजजी हे सगळे आवर्जून राज्यांनाही समान अधिकार मिळायला पाहिजे याच्याबद्दल पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत. आणि ज्या पद्धतीने आज केंद्र सरकार राज्यांचे अनेक अधिकार घेत आहे हे अतिशय चिंताजनक आहे आणि आपल्या लोकशाहीसाठी हे पूर्णपणे म्हणजे मला विचारायला तर हानिकारक आहे. सुप्रियाताई आपले मनापासून आभार. आपण एबीपी माझ्याशी संवाद साधलात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्यासोबत आहेत आणि वेदांत सोबत काँग्रेसचे नेते भाई जगताप सध्या आहेत आणि वेदांत त्यांच्याशी संवाद साधेल. वेदांत